शबरी आवास योजनेच्या घरकुलातून जाणीवपूर्वक नाव टाळल्यानं देवगाव येथील अपंग विधवा महिला आशाताई ज्ञानदेव गायकवाड यांनी ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केलंय. नेवासा तालुक्यातील देवगाव येथे अनेक धनदांडग्यांना घरकुलाचा लाभ मिळत आहे, परंतु जे खरे लाभार्थी आहेत, ज्यांना घराची गरज आहे, अशा कुटुंबांना घरकुलापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. देवगाव हे भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचं गाव आहे. या गावात अनेक कुटुंब पात्र असतानाही घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने हा एक चर्चेचा विषय बनलाय. ग्रामपंचायतीवर आमदार मुरकुटे यांची एकहाती सत्ता आहे. आशाबाई गायकवाड यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की माझे पती हयात असताना त्यांनी 31/7/2017 रोजी ग्रामपंचायत पंचायत समिती यांना शबरी आवास योजनेतून घरकुल मिळावं यासाठी अर्ज केला होता, परंतु पात्र असतानाही या योजनेत समाविष्ट केलं गेलं नाही. पतीच्या निधनानंतरही पुन्हा ग्रामपंचायतीकडे अर्ज केलेला आहे. दिनांक 31/7/2017 च्या ग्रामपंचायतच्या प्रस्तावावर पात्र असताना एकूण 3 नावांपैकी 2 नंबर नाव असतानाही ग्रामपंचायत देवगाव यांच्याकडून जाणीवपूर्वक नाव वगळण्यात आलं. ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं दिली गेली. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला, परंतु त्यांनी घरकुलाचा प्रश्न प्रलंबितच ठेवलाय. 31/7/2017 ग्रामपंचायतीच्या प्रस्तावावर ग्रामपंचायतीच्या सदस्यांच्या पतीला घरकुल मिळते, मग पात्र असतानाही मला घरकुल का मिळत नाही याची सखोल चौकशी करावी असं या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलंय. शबरी आवास योजनेतून त्वरित घरकुल मंजूर करावं अशी मागणी आशाबाई गायकवाड यांनी केली आहे. पती असतानाच मिळालं होतं, ते निटाळलं, ते म्हटले परत तुम्ही प्रस्ताव द्या, प्रस्ताव बी दिला माझ्या नावाने, पण तरी ते पण टाळलं तुम्ही. ते म्हटले जा नेवाशाला तिथं बघा. तिथं गेले नेवाशावाल्यांनी, राजूरला पाठवलं मला, राजूरला पण जाऊन आले, तरी पण अजून काहीच नाही. मग बसली आता उपोषणला मी. हां, आधी ग्रामपंचायतमध्ये आले, ग्रामसेवकला भेटले, ते म्हटले आमच्या हातात काही नाही, नेवाशाला जा म्हणे. मग नेवाशाला गेले, ते म्हटले जा राजूरला, तिथून होईल. मग राजूरला गेले, आमदार साहेबांना भेटले, सगळ्यांना भेटून भेटून आले, पण ते कुठंच काही नाही झालं. मग आता शेवटी बसले उपोषणला, हे तातडीने मला भेटावं म्हणून. मला तातडीने घर मिळावे ही माझी विनंती आहे. न्यूज रिपोर्टर फिरोज शेख सह मंगेश निकम, एसएन मीडिया, नेवासा.